नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की फक्त शेअर घेऊन विसरून जाऊ नका एक सायकोलॉजी आहे बऱ्याच लोकांची अशी सायकोलॉजी असते याच्या मागचं कारण पण तसंच आहे लोकांना वाटतं की मी शेअर मार्केटमध्ये एखादा शेअर घेऊन तसाच जर ठेवत असेल तर तो, तो मला नक्की फायदा देईन आणि खूप चांगला फायदा देईन या व्हिडिओमध्ये मी जो शेअर सांगणार आहे ही कंपनी तुम्ही चुकूनही त्याच्यावर डाऊट घेऊ शकत नाही की ही कंपनी मला तोट्यात घेऊन जाईल परंतु याच कंपनीचा तो शेअर आहे आणि तो शेअर काट्यात घेऊन गेलेला आहे असं नाही की त्यांनी फायदा दिलेला नाही फायदा खूप चांगला दिलेला आहे पण जेवढा फायदा दिलेला आहे जर कोणी या जानेवारीत त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली असेल तर एकशे दहा टक्के तो लॉस मध्येच आहे असा शेअर कुठला आहे असं नाही की त्यांनी फायदा दिलेला नाही फायदा सुद्धा दिलेला आहे परंतु काय होतो बऱ्याचदा फायदा देतो आणि फायदा देऊनही आपण फायदा आपल्या करून घेत नाही म्हणजे कसं की एखादा शेअर असेल शंभर रुपयाला आपण घेतला आणि तो गेला दोनशेला आपल्याला वाटतं अरे शंभर टक्के वाढलेला आहे हा मल्टीबॅगर आहे मल्टीबॅगर आहे आणि आपला खूप चांगला फायदा याच्यात होऊ शकतो आणखी शंभरचा दोनशेला ला जाऊ शकतो ला जाऊ शकतो आणि आपण तसाच ठेवतो आणि काय होतं की तो शंभरचा एकशे दहालाच जातो आणि एकशे दहा पासून पुन्हा रिटर्न यायला सुरुवात होती परंतु आपण त्याला एकशे दहा म्हणा किंवा शंभर म्हणा किंवा नव्वदला सुद्धा विकत नाही आपल्याला जेव्हा आपण घेतलेली किंमत त्याच्या आसपास येतो त्याच वेळेस आपण त्याला विकतो मग अशा प्रकारे आपला जो फायदा आहे फायदा आपला कमीच होतो तर मग असा एखादा शेअर तुमच्याकडे असेल हा तुमच्याकडे नसेल हा शेअर तुमच्याकडे नसावा हीच अपेक्षा करतो असेल तर याच्यात सध्या गुंतवणूक कुठल्याही प्रकारे करू नका हे पण मी तुम्हाला सांगू इच्छितो तर चला तो वळूयात त्या शेअरकडे तत्पूर्वी युवे मराठी या शेअर मार्केटच्या मराठी चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि ही लिंक जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा हा जो शेअर आहे मित्रांनो हा शेअर आहे जवळपास दोनशे नव्वद रुपयापर्यंत गेलेला अगदी किंमत काय होती त्याची बारा रुपये होती किंमत काय बारा रुपये बारा रुपयाचा दोनशे नव्वद रुपये झाल्या बरं मग आता एखाद्याने जर बारा रुपयावर इन्व्हेस्ट केलाय तर तो, तो काय विचार करेल बारा रुपये पुन्हा बारावर आला तरी चालेल परंतु मी विकणार नाही मग अशा वेळेस काय होतो दोनशे नव्वदचा शेअर तो, तो काही स्टॉप लॉस त्याच्यात लावतच नाही दोनशे नव्वदचा शेअर जर नव्वद रुपये पडत असेल तो ऑब्विसली तो डाऊन मध्ये एवढं सिम्पल लॉजिक त्याच्यात आपण लावत नाही ओके आणि तो होल्ड तसाच ठेवतो आणि हाच दोनशे नव्वद वरनं आता ऐंशी रुपयाच्या आसपास आलाय दोनशे नव्वद वरन दोनशे सोळा दोनशे सोळा वरन ऐंशी रुपयाच्या आसपास आलाय बर ही पडझड ही जी पडझड आहे ना ही कंटिन्यू आहे आता हे कंटिन्यू का म्हणतोय कारण की एखादा शेअर जर तुम्हाला दिसतोय पडतोय त्यावेळेस तो विकायला पाहिजे तरी सुद्धा ही सायकोलॉजी तुम्हाला काम करू देत नाही तुम्ही ती होल्ड करता त्यामुळे त्याशी काही होल्ड करू नका आणि जर ह्या जानेवारीत या, जाने या वर्षीच्या जानेवारीत जर, जाने जर कोणी एक लाख रुपये त्या शेअरमध्ये टाकलेले असेल की उत्तम परतावा देतोय म्हणून तर त्याचे आत्ताच्या घडीला फक्त चाळीस हजार उरलेले आहेत तर तो शेअर कुठला आहे मित्रांनो तो शेअर आहे टाटाचा टी टी एम एल टाटा टेली सर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड शेअर आहे इथे बघू शकता इथे एकशे एक्केचाळीस पासनं हा पडतोय कुठे सप्टेंबर पासून बरं का सप्टेंबर आणि हार्डली चार महिन्यातच चार महिन्यातच सप्टेंबर पासून याने बघा या ठिकाणी अजूनही डाउन ट्रेंडच आहे सप्टेंबर पासून जवळपास हा ब्याऐंशी रुपयाला आलेला आहे याच्याही खाली जाईन ऑब्विसली खाली जाईन परंतु लोक याच्याकडे आकर्षित का झाले किंवा लोकांनी विकला का नाही विकला का नाही याचं कारण ती देऊ शकत नाही टेक्निकल समजत नसेल त्यावेळेस लोक विकत नाही किंवा दुसरी गोष्ट सायकोलॉजी सायकोलॉजी काय मी कमी पैशात घेतलंय ना मग तिथपर्यंत आल्यास मला काय नाही मग प्रॉफिट कधी काढणार बरोबर ना जर तुमचा विचार आहे मी बारा रुपयाला घेतलाय आणि बारा रुपयाला पुन्हा येऊस तर मला काही तोटा नाही तर मी तो शेअर विकत नाही ही एका पद्धतीने बरोबर आहे मग तुम्ही शेअर मार्केटमध्ये फायदा केव्हा काढणार हा सिंपल प्रश्न आहे मग त्याच्यासाठी काय करायचं हा पण उपाय मी देणार आहे तत्पूर्वी शेअरकडे बघून घेऊ शेअर जर बघितला आपण तर या ठिकाणी बघा तीन रुपये आठ पैसे कधी दोन हजार वीस ला आता तुम्ही म्हणाल करोना होता त्यावेळेस ठीक आहे चला काही हरकत नाही आता दोन हजार एकवीस चालू आहे बावीस चालू आहे ना आता दोन हजार बावीस ची सुरुवात त्याच्या अगोदर जाऊया डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी तर या ठिकाणी बघू शकता ऑक्टोबर नोव्हेंबर रोजी याची किंमत फक्त चौवेचाळीस रु होती सप्टेंबरमध्ये मागच्या सप्टेंबर मध्ये फक्त छत्तीस रुपये आणि त्याच्या अगोदर हा जवळपास मे जून मध्ये नऊ रुपयाला शेअर होता नऊ रुपयाचा शेअर आता हे मला मॅग्निफाईड नाही करता येणार नऊ रुपयाचा शेअर तुम्ही बघू शकता या पद्धतीने इथून बघा हा किती वरती गेलेला आहे आणि वरती कुठपर्यंत गेलेला आहे दोनशे अडीचशेच्या वरती गेलेला आहे तीनशे लेवल आहे दोनशे नव्वदला गेलेला आहे आणि तिथून जोच खाली पडायला लागलाय एकदम खूप जास्त प्रमाणात खाली पडायला लागला मित्रांनो अजून सांगणं आहे की असे जर काही शेअर असतील तुमच्याकडे जे तुम्हाला कंटिन्युअसली लॉस देते विकलेले बरे बर आता पडतोय तर त्याच्यावर तुम्हाला उपाय काय करता येईल किंवा लालचपासून वाचायचंय तर उपाय काय करता येईल तुम्हाला असा उपाय करता येईल की तुमच्याकडे जेवढे शेअर आहे तुमचे मुद्दल अमाऊंट पहिले काढून घ्या किंवा मुद्दल प्लस काही तुम्ही त्याच्यावरचा फायदा काढून घ्या त्याच्यानंतरचा हा शेअर किंवा याची जी काही क्वांटिटी आहे ती तशीच राहू द्या आणि बाकीची विका अशा प्रकारे तुम्ही शेअर मध्ये जे की होल्डिंगचे शेअर आहे त्याच्यासाठी ट्रेड करू शकता बऱ्याच मित्रांना माझ्या आय पी ओ आयपीओ कधी विकायचा मिळाल्यानंतर किंवा आयपीओ लॉस मध्ये जायचं असेल तर नेमकं काय करायचं का हे माहिती नाही त्यांच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक युव्या मराठी आयपीओ म्हणून टाईप करा तुम्हाला मिळून जाईल अपेक्षा करतो व्हिडिओ समजला असेल छोटाच बनवला फक्त कामाची गोष्ट सांगितली व्हिडिओ आवडला असेल तर एक चांगली कमेंट नक्की कमेंट बॉक्समध्ये द्या धन्यवाद